नमस्कार, शोभा देशमुख किचन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला मँगो जॅम कसा करायचा याची रेसिपी दाखवणार आहे। याच्यामध्ये मी भरपूर छान पिकलेले हापूस आंबे घेतलेले आहेत, भरपूर छान पिकलेला गोड आंबा आहे हा हापूस, दोन साखर तुम्हाला आंबट गोड त्या प्रमाणात कमी जास्त घ्यावी लागेल, याचं प्रमाण नाही आहे। केशर घेतलं दुधात भिजून, वेलदोडे क्रश करून घेतले जाडसर थोडे, अगदी बारीक नाही, आणि कच्चा आंबा घेतला आहे हा। हा याच्यासाठी घेतला आहे की कारण याचा स्वाद खूप छान वाटतो, कैरी आंब्याचा एक वेगळा स्वाद असतो, कच्च्या आंब्याचा सुद्धा तो याच्यामध्ये छान वाटतो, म्हणून आता आपण त्याच्यामध्ये तो वापरलेला आहे। आणि एक प्रकारचं त्याला लसणात पण छान येतं त्या जॅमला, आणि खूप स्वादिष्ट जॅम होतो तो। याचं मी आता कट करणार, आणि त्याला किती कैरी घ्यायची किती प्रमाणात म्हणून तुम्ही माझा व्हिडिओ बघा। हे बघा, मी आंब्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, हापूस आंब्याच्या दोन, आणि जी कैरी आंबा होता माझा कच्चा त्याची मी सालं काढली आणि त्याच्या अशा फोडी करून घेतल्या। याचं प्रमाण हे आहे की दोन भाग आंबा पिकलेला आणि एक भाग कैरी। तशी ही जुनी रेसिपी आहे, माझी आई पण ही रेसिपी करायची। ह्या आता हे आपल्याला दोन्ही ह्या कैरी आंबा आणि कैरी या मिक्सरला लावून घ्यायचं आहे। ह्या आपण आता मिक्स करूया। पूर्वी मिक्सर नव्हते तर ते लोक शिजवून घ्यायचे। आता हे आम्ही आता मिक्स करून दोन्ही मिक्स करते आणि दोन्ही हे मिक्सरला लावते, बरोबरच लावते। हा आता मिक्सरमधनं आपला पल्प तयार झालेला आहे मँगोचा, असा बारीक फाईन आहे तो, हा आपण इथे काढूया। आता हा मँगोचा पल्प आहे हा आपण आता, मी गॅस बारीकच ठेवलेला आहे, गॅस मोठा करायचा नाही आहे, अगदी स्लो ठेवायचा, भांडं जास्त गरम करायचं नाही आहे, कारण रस हा जास्त करपून येतो, लागतो तो, म्हणून अगदी कमी स्लो गॅसवर ठेवा। हे सगळं सतत फिरवत राहावं लागतं याला। आणि याच्यामध्येच मी हे साखर टाकणार आहे। याला साखरेचं असं प्रमाण नाही आहे, एखाद्या वेळेस तुमचा आंबा आंबट असेल तुम्हाला साखर जास्त घ्यावी लागते, कमी आंबट असेल तर कमी साखर घ्यावी लागते। तरी पण मुरावळे पल म्हणजे अशा ह्या असतात जाम वगैरे, यांना साखरेचं प्रमाण जास्त असतं, कारण ते थोडं टिकवावं लागतं, म्हणून मी याला ही साखर टाकते। जवळजवळ बरोबरीला बरोबरी असते, थोड्यापेक्षा जास्त असते। जिडीने सुद्धा आंबट असलं तर जिडीने सुद्धा साखर घेतात दीडपट, नाहीतर सवापट, बरोबरीने तर घ्यावीच लागते। आता हे आपण सगळं घालूया। आता हे आपल्याला हलवत राहावं लागणार आहे जोपर्यंत आपला हा पल्प घट्ट होत नाही आहे। हे बघा घट्ट होऊन येतो छान, मी तुम्हाला दाखवते नंतर, याला थोडा वेळ लागतो। आता मी सतत याच्यामध्ये गुठळ्या वगैरे अजिबात नाही, असा रस काढा तुम्ही पल्प मिक्सरमधनं, सॉफ्ट पाहिजे सगळं। आता हे असं फिरवूया। आता गॅस मी थोडा वाढवलेला आहे, कारण फिरवायचं येत आहे थोडं, पण गॅसपासून अलग व्हायचं नाही, गॅस जवळच राहायचं नेहमी, कमी जास्त गॅस करायचा। हे बघा आता जास्त बबल्स यायला लागले आणि असं सगळीकडे हे उडायला लागतं, ज्यावेळेस असं उडायला लागतं त्यावेळेस असं गॅस तुम्ही कमी करा, नाहीतर हात भाजण्याची शक्यता असते। आता मी गॅस थोडा कमी केला, आपल्याला घट्ट होईपर्यंत फिरवावं लागणार आहे, 5 मिनिटात होऊन जाईल, 5-10 मिनिटांमध्ये झालं की मी तुम्हाला दाखवते। हा आवळून आलेला आहे, छान आवळून आलेला आहे, असं सगळे बघा असं याच्यासारखं पडते, हे रस असा पडत नाही, पण याच्यात साखर टाकल्यामुळं असं पातळ त्याला लेअर आलेली आहे, जास्त आलेली आहे, बघा वेळ लागून राहिला पडायला। हा हे बघा
आता आपण याच्यात वेलदोड्याची फूट टाकूया. वेलदोडे आहे, खूप सुंदर सुगंध येतो वेलदोड्याचा. आता मी गॅस बंद करते आणि हे केशर टाकते. केशर टाकलेलं आहे. केशर पण टाकलेलं आहे याच्यामध्ये. केशरचा पण खूप सुंदर सुगंध येतो. खूप छान येतो सुगंध केशरचा. आता हा गरम आहे. हा थंड झाल्यानंतर आपण बाउलमध्ये काढू. हे बघा, याचं ओळखायचं कसं तर हे पातळ पातळ आहे ना, असं पडतं, पडायला वेळ लागतो. हे ओळखायचं आणि गॅस बंद करायचा. बघा, ही आता हापूस जॅमची रेसिपी आपली तयार झालेली आहे. खूप सुंदर हा जॅम झालेला आहे. अतिशय टेस्टी आहे हापूसचा असल्यामुळे. आणि हा जर तुम्ही बाजारामध्ये घेतला तर जवळजवळ तुम्हाला महाग मिळतो. हे बघा, आता आपला हापूस आंब्याचा जॅम मस्त तयार झालेला आहे. खूप सुंदर कलर आलेला आहे याला. आणि हा तुम्ही ब्रेडला लावू शकता, बिस्किटला पण लावून तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवून मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. हे बघा, असं फ्रीज लावून फ्रीजरमध्ये तुम्ही देऊ शकता. दोन्ही प्रकारे याच्या पोळीबरोबर खाऊ शकता. याच्यामध्ये मी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कोणत्याही गोष्टी टाकलेल्या नाही आहेत. तरी पण हा जॅम तुम्ही एअरटाईट डब्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवला तर चांगला 2-3 महिने टिकतो. आणि तुम्ही आता मँगोचा सीझन असल्यामुळं हा हापूस आंब्याचा जॅम जरूर करून बघा. हापूस आंबे नाही मिळाले, आता सीझन संपत आला आहे, तुम्ही बदामी आंबे, निलम, कोणत्याही आंब्याचा जॅम करू शकता. आता काय होतं की आपण जे जॅम आणतो विकत ते खूप स्वस्त असतात, बऱ्याच प्रमाणात. म्हणजे अर्धा 400 ग्रॅमचा तुम्हाला 75 सुद्धा पॅक मिळून जातो. पण तो काय होतो की त्याच्यामध्ये ते प्रिझर्वेटिव्ह वगैरे वापरतात आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांना ते होतं. पण त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असल्यामुळं त्या हेल्थला चांगल्या नसतात. म्हणून शक्यतोवर तुम्ही हा घरी जॅम करा. आणि लिचीचा पण होऊ शकतो, स्ट्रॉबेरीचा पण असाच जॅम होऊ शकतो. असे जॅम तुम्ही घरी करा आणि मुलांना द्या, म्हणजे मुलांचं आरोग्य चांगलं राहील. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच छान छान रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे.